मी रोहिणी दिंडे। आज आपण समरूपता हा जो काय मॅथ्स सेकंड मधला गणित भाग दोन मधला पहिला टॉपिक आहे, या टॉपिक मधला एक पॉइंट बघायचा आहे की त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या। आता बघा, तुम्हाला ह्या नववीला सुद्धा कसोट्या झालेल्या आहेत, पण आता दहावीला कोणत्या कोणत्या कसोट्या बघायच्या आणि कोणत्या कसोट्या महत्वाच्या आहेत हे आधी मी तुम्हाला सांगेल। तर पहिली कसोटी बघा, को 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 ही एक महत्वाची आहे। दुसरी को को, बघा को को को, दुसरी आहे नुसती को को, आणि तिसरी आहे बा को बा, आणि चौथी आहे बा बा बा। या आपल्याला चार कसोट्या बघायच्या आहेत। तर आता बघा, यावरती प्रश्न काय विचारला जातो, अतिशय इजी कन्सेप्ट आहे। कोणता क्वेश्चन विचारला जाईल किंवा कशा पद्धतीने क्वेश्चन विचारला जातोय हे आपण डिस्कस करूयात, पण याआधी चार कसोट्यांची आपण काय करून घेऊया, ओळख करून घेऊया। आता सगळ्यात महत्वाचं बघा, दोन त्रिकोण तुम्हाला इथे दिसतात, तर हे दोन त्रिकोण समरूप आहेत। ज्यावेळी आपण डिसाइड करतो त्यावेळी ते चिन्हाच्या स्वरूपात दाखवायचं असतंय, म्हणून समरूपतेचं हे चिन्ह आहे, हे लक्षात ठेवा। म्हणजेच यस आपण उभा जसा काढतो तोच यस असा आडवा काढायचा, हे समरूपतेचं चिन्ह आहे। तर आता बघा काय करायचंय, आपण को 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 ही जी काही कसोटी आहे ही आपण पहिला बघूयात। मग आता को 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 म्हणजेच काय बघा, कोण कोण आणि कोण, को म्हणजेच कोण, ठीक आहे। तर आता ही जी कसोटी ओळखायची कशी बघूयात आपण। तर अशा वेळी समजा आता त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर आहे, म्हणजेच बघा त्रिकोण ए बी सी आणि काय आहे त्रिकोण कुठला आहे पी क्यू आर मध्ये, ठीक आहे। बघा आता जर समजा तुम्हाला हा ए कोण दिसतोय, ठीक आहे, हा जेवढा कोण आहे तेवढाच हा तुमचा काय पाहिजे पी पाहिजे, ठीक आहे, म्हणजे हा तीस असेल तर हा पण तीस पाहिजे। मग आता लिहिताना कसं लिहायचं बघा, कोण ए, आता हे चिन्ह आहे ते एकरूपतेच, ठीक आहे, त्याला एकरूप कोण आहे ह्या त्रिकोणाचा कोण आहे तर कोण पी आहे। सिमिलरली बघा त्याच पद्धतीनं बी जेवढा असतो तेवढाच काय असतोय क्यू असतोय, म्हणजेच काय झालं बघा, कोण बी त्याला एकरूप कोण कोण आहे इथला क्यू आहे, ठीक आहे क्यू। पुन्हा कोण सी त्याला एकरूप आहे कोण आर। मग अशा पद्धतीने या त्रिकोणाचा ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर याचे सगळेच कोण एकमेकाला एकरूप असतात, त्यावेळी आपण म्हणू शकतोय की त्रिकोण ए बी सी हा समरूप त्रिकोण आहे पी क्यू आर चा, ठीक आहे। म्हणजेच बघा हे काय झालं, आपण कशाचा अभ्यास केला, कोण कोण आणि कोण, त्रिकोणाचे जे काही कोण आहे तिन्ही सुद्धा कोण काय आपल्याला दिसले एकरूप दिसले, म्हणून हे दोन्ही त्रिकोण जे आहेत हे समरूप आहेत। आणि कुठल्या कसोटीनुसार, तर को 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 कसोटीनुसार, म्हणजे नक्कीच तुम्हाला को 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 कसोटी समजलीच असेल। आता दुसरी कसोटी बघा, को को खूप इझी आहे। आता त्या कसोटीमध्ये बघा, समजा तुम्हाला रिप्रेझेंटेशन वगैरे या पद्धतीनेच करायचंय। समजा मी दोन कोण दिले, समजा ए बी सी आहे, एक्स वाय आणि काय आहे झेड आहे। तर ही कसोटी कधी बघा, ज्यावेळी समजा ए कोण आहे त्यालाच तुमचा एकरूप कोण एक्स पाहिजे। सेम बघा, तुम्ही असंच म्हणणार त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये कोण काय दाखवणार, बघा कोण ए ला कुठला कोण आहे एकरूप कोण एक्स आहे, बरोबर। तसंच हा जो काय बी आहे तसाच हा वाय पाहिजे, म्हणजे हा चाळीस असेल तर हा सुद्धा काय पाहिजे चाळीस पाहिजे, म्हणजे कोण बी ला एकरूप कोण काय आहे हा आपला वाय आहे। तर यामध्ये बघा को को दोन वेळाच आहे, म्हणजे कोण कोण, तर दोनच कोण बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली असते, ठीक आहे। त्यावेळी पण तुम्ही म्हणणार बघा की त्रिकोण ए बी सी आणि त्याला समरूप त्रिकोण कोण आहे तर एक्स वाय झेड, आणि कुठल्या कसोटीनुसार हे जे काय आहेत समरूप आहेत तर को को कसोटीनुसार, ठीक आहे। आताच मी तुम्हाला बघा या दोन कसोट्या सांगितल्या, तिसरी कसोटी आपण बघूयात। तर तिसरी कसोटी कोणती आहे सांगा, को बा, आणि चौथी आहे बा बा बा, व्हेरी गुड। तिसरी कोणती, बा को बा कसोटी, बरोबर। तर आता बा को बा कसोटीमध्ये
अपन आकृति जर समा कुछ पद्धति समझा अपन काड़ी का प्रॉब्लम नहीं पद्धति काड़ूया अशा आकृति है समझा हाला मी यल यम यन नाव दिल पी क्यू आर या पद्धति ने दिल आता हि कसोटी ओळखायची कशी बघा तर यामध्ये या कसोटी मध्ये बा म्हणजे बाजू को म्हणजे कोण आणि दुसरा नंतर इथे बा आहे म्हणजे काय झालं बाजू तर यामध्ये बा म्हणजे ही बाजू त्याला गुणोत्तर त्या बाजूला ह्या त्रिकोणाची ही जी काही बाजू आहे त्यालाच गुणोत्तराला काय घ्यायची छेदाला ही बाजू म्हणजे ह्या बाजूचं आणि ह्या बाजूचं काय घ्यायचं आपण गुणोत्तर घ्या म्हणजे प्रमाण घ्या छेदाला एकमेकाला ठीक आहे पुन्हा ही बाजू समजा मी दिली आणि ही बाजू दिली आणि हा कोण आणि हा कोण असा दिलाय अशी तुम्हाला आकृती देताना मी दिली तर आता बघा ही कसोटी अप्लाय करताना लागू करताना काय करायचं आहे तर काय करायचं बघा ह्या बाजूला छेदाला ही बाजू घ्यायची म्हणजे काय येणार बघा एल एम छेदाला काय येणार पी क्यू ठीक आहे आता इथं समजा तुम्हाला जे काय दिलेलं असेल याचं गुणोत्तर बघा काय येते ते चेक करायचंच आहे त्याचबरोबर हे बघा यमएन बाजू आहे ह्या यमएन बाजूला कोणती बाजू घ्यायची छेदाला क्यू आर म्हणजेच काय करायचं बघा इथं बरोबर यमएन छेदाला क्यू आर तर ह्या दोन्ही बाजूंचं जे काय आपण गुणोत्तर बघतोय ते सेम आलं पाहिजे मग काय पण येऊन जाईल एक छेद दोन येऊन जाईल तर ह्याचं सुद्धा उत्तर काय आलं पाहिजे एक छेद दोन म्हणजे उदाहरणार्थ बघा समजा मी इथं एक दिले तुम्हाला आणि इथं दोन दिले इथं तुम्हाला तीन दिलंय आणि इथं समजा तुम्हाला काय दिले सहा दिले तर आपण ह्या किमती तिथं पुट करूया बघूया घालूया एलएमची किंमत किती दिली मी तुम्हाला एक दिले मग इथे एक घातले बरं पुन्हा पीक्यूची किंमत काय आहे दोन आहे पीक्यूची किंमत बरोबर चिन्ह म्हणून बरोबर चिन्ह आता यमएन बघा किती दिलंय मी तुम्हाला समजा तीन दिलाय आणि क्यू आर किती दिलाय तुम्हाला सहा दिलाय बरोबर पण लक्षात घ्या इथे याला भाग जाईल कशाला जाईल बघा तीन एक तीन आणि तीन दुने सहा म्हणजे याचं सुद्धा एक छेद दोन आलं याचं सुद्धा एक छेद दोन आलं म्हणजेच हे जे काय बा आणि बा या नियमामध्ये बसते आता विषय राहिला या कोचा बरोबर तर को म्हणजे कोण आहे तर ही जी काही बाजू आहे आणि ही काय बाजू आहे या दोन्ही बाजू ज्या काय आपल्याला प्रमाणात आलेत ठीक आहे एका गुणोत्तरामध्ये आलेत त्यांनी समाविष्ट केलेलाच कोण पाहिजे ठीक आहे कंपल्सरी ही गोष्ट लक्षात घ्या या बाजून आणि या बाजून समाविष्ट केलेला कोण पाहिजे आणि नावातच आहे बघा बा को बा म्हणजे ही जी काही बाजू आहे मध्ये को पाहिजे कोण पाहिजे आणि बाजू पाहिजे म्हणजे बा को आणि बा ठीक आहे चुकून जर समजा तुम्हाला काय केलं इकडला साईडचा जर दिला आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण नसेल तर ते ह्या कसोटीमध्ये बसणार नाही ठीक आहे आता हे तुम्ही बाजूचं बघितलं तसंच लक्षात घ्या खाली मी काय लिहिणार बघा कोण तुमचा कोणता यम त्याला एकरूप कोण याचा काय पाहिजे तुमचा क्यू आणि जर समजा अशा पद्धतीनं म्हणजे तुमचा हा जो काही कोण आहे समजा हंड्रेड असेल तर हा सुद्धा काय पाहिजे हंड्रेड पाहिजे ठीक आहे आणि अशा वेळी ह्या सगळ्या म्हणजे ह्या तुमच्या गुणोत्तरामधच्या अटीमध्ये आणि ह्या अटीमध्ये जर समजा त्रिकोण बसत असेल तर हे दोन त्रिकोण आहेत हे दोन काय आहेत आपले म्हणायचे समरूप आहेत आणि ते बाकोबा कसोटीनुसार ठीक आहे समजलं आणि आता त्यानंतर बघा अजून एक कसोटी आहे कुठली कसोटी राहिली बा 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 व्हेरी गुड बघा चौथी कसोटी बघायचे खूप इझी आहे बा 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 कसोटी आता बघा बा म्हणजेच बाजू 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 ठीक आहे इथं मी नाव दिले ए बी सी पी क्यू आर या पद्धतीनं नाव दिले ही बाजू या बाजूला ही बाजू या बाजूला ही बाजू काय करायचं बघा समजा त्या ही कसोटी कधी लागू होते ज्यावेळी त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचं काहीतरी तुम्हाला डायमेन्शन दिलेत म्हणजे माप दिलेत काहीतरी दिलं असेल समजा इथं एक दिलंय इथं दोन देतील इथं तीन दिलंय इथं सहा देतील इथं चार दिलंय समजा इथं आठ देतील फॉर एक्झाम्पल म्हणून ठीक आहे तर ह्या जसं की आपण ह्या बाजूला बरोबर छेदाला ही बाजू घ्यायची ठीक आहे म्हणजेच काय येणार मला सांगा ए बी छेदाला काय येणार पी क्यू ठीक आहे
बरोबर चिन्ह। नेक्स्ट कुठली बाजू है त्रिकोणाची? बीसी घेऊया। ठीक है, बीसी छेदाला काय येणार? क्यू आर। बरोबर चिन्ह एसीला, एसीला छेदाला पी आर येणार। ठीक है, आता बघा हे जे काही गुणोत्तर आहे, हे गुणोत्तर किंवा हे गुणोत्तर आणि हे गुणोत्तर, हे तिन्ही गुणोत्तर तुमचे काय आले पाहिजेत? सारखे आले पाहिजेत। तर आणि तरच तुम्ही ही जी काही दोन त्रिकोण तुम्ही काय सांगू शकताय? समरूप आहेत आणि बा 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 कसोटीनुसार। तर आपण बघूयात येतंय का आंसर आपलं त्या पद्धतीनं। तर एबी ची किंमत बघा एक आहे, पीक्यू ची किंमत काय दिली मी? दोन दिली। बरोबर चिन्ह बीसी किती दिलाय? तीन दिलाय। आणि क्यू आर किती दिलाय? सहा दिलाय। बरोबर एसी किती तुम्हाला समजा मी दिलाय? चार दिलाय। आणि पीआर किती दिलाय? आठ दिलाय। पण इथं बघा भाग जातोय कशानं, तीन एके तीन, तीन दुने सहा, चार एके चार आणि चार दुने आठ, म्हणजे उत्तर काय आलं? एक छेद दोन बरोबर एक छेद दोन बरोबर एक छेद दोन। म्हणजे हे तिन्ही जे काही आपण बाजूचे गुणोत्तर घेतलेलं आहे हे काय आले? एका प्रमाणातच आलेलं आहे। याचा अर्थ आपण म्हणणार मग त्रिकोण ए बी सी याला समरूप त्रिकोण पी क्यू आर आहे। आणि ते कुठल्या कसोटीनुसार? तर बा 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 कसोटीनुसार। ठीक आहे, आता बघा यामध्ये एवढंच लक्षात घ्या, जसं की आपण कोणाच्या वेळी इथं समजा कुठला कोण असेल त्रिकोणाचा, समजा या पद्धतीने आपण आकृती काढतोय, हा जेवढा कोण आहे तेवढाच हा बघतोय, पण बाजूच्या वेळी इथे एक बाजू आहे म्हणजे इथे एकच बाजू शोधण्याचा प्रयत्न करू नका। ह्याचं काय आलं पाहिजे आपल्याला? गुणोत्तर सारखं आलं पाहिजे। त्यामुळे लक्षात घ्या हे छेदाला हे तुम्ही करा, ही बाजू छेदाला ही बाजू करा, या बाजूला छेदाला ही बाजू करा। तर याच्यावरती आपण काय करूया? एक एक्झाम्पल बघूया। बघा आता आपण एक्झाम्पल बघूया। तर एक्झाम्पल उदाहरण कसं विचारलं जातं बघा, दिलेल्या माहितीवरून त्रिकोण समरूप आहेत का? प्रश्नचिन्ह समरूप आहेत का? आणि असतील तर ते कोणत्या कसोटीनुसार? अशी आकृती दिली बघा तुम्हाला, या आकृतीमध्ये ऑलरेडी तुम्हाला काय काय डायमेन्शन म्हणजे माप दिलेली आहेत, त्यावरून आपण काय करायचंय हे समरूप आहे का ओळखायचंय। तर बघा पहिला काय करायचंय उत्तरामध्ये लिहिताना काय करायचं बघा, त्रिकोण पी एम एन आणि कुठला आहे? तर आपला त्रिकोण यू व्ही डब्ल्यू मध्ये। ठीक आहे, हे असं लिहायचं। आता तुम्हाला मी सांगितलं बघा, दिलेली जी काही डायमेन्शन आहेत माप आहेत त्याच्यावरूनच जायचंय। ही बाजू तुम्हाला दिले आणि छेदाला ही बाजू घ्या। बरं, म्हणजेच काय येणार मला सांगा? पीएम छेदाला काय येणार तुमचं? यू व्ही। बरं, पीएमचं दिलेलं आहे तुम्हाला किती दिले? सहा दिले। आणि यू व्ही बाजू किती दिले? तीन दिले। याचं इथं कॅल्क्युलेशन करून ठेवूया। ठीक आहे, म्हणजेच काय येणार? तीन एके तीन आणि तीन दुने सहा, म्हणजे उत्तर किती येते? दोन छेदाला एक येते। अजून काय बघा, आकृतीमध्ये दिलेली तुम्हाला बाजू, ही बाजू दिले, ही बाजू दिले, बरोबर त्याच्यावरून काय येणार बघा तुमचं? कुठली बाजू? एम एन छेदाला व्ही डब्ल्यू बरोबर। आता एम एनचं माप किती दिलंय? एम एन छेदाला बघा व्ही डब्ल्यू घेतलंय मी। एम एन तुम्हाला देताना किती दिले? दहा दिले। यू डब्ल्यू किती दिले? पाच दिले। ठीक आहे, मग पाच एके पाच आणि पाच दोन्ही दहा, म्हणजे याचं सुद्धा उत्तर बघा किती आलं? दोन छेद एक, दोन छेद एक, दोन्हींचं पण उत्तर आलं। म्हणून तुम्ही काय लिहिणार बघा, याचा अर्थ पीएम छेदाला यू व्ही इज इक्वल टू एम एन छेदाला व्ही डब्ल्यू, कारण की दोन्हींचे उत्तर काय आले? सेम सेम आले। म्हणजे बघा, ह्या बाजूला छेदाला ही बाजू घेतली, या बाजूला छेदाला ही बाजू घेतली, यांचं गुणोत्तर आपलं काय आलंय? एका प्रमाणातच आलंय, दोनास एक। ठीक आहे, मग आता बघा तुम्हाला पक्षामध्ये म्हणजे आकृतीमध्येच जे दिलेली गोष्ट आहे म्हणजे पक्ष, ठीक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी ऑलरेडी दिले बघा कोण एम आणि कोण व्ही जो काय आहे तो काय आहे? सेमच आहे, एक रूप आहे, आकृतीत दाखवलेला आहे। ठीक आहे, त्यामुळे खाली काय तुम्ही आणखीन म्हणू शकता बघा, कोण तुमचा एम याला एक रूप कोण कोण आहे? व्ही। याचा अर्थ बघा, ह्या बाजू ज्या काय आहे, या बाजू ह्या एकमेकाला सेम गुणोत्तरामध्ये आहेत, समान गुणोत्तर आहेत, हा कोण, हा कोण काय आहे? एकरूप आहे। आणि या गोष्टीवरून बघा तुम्ही काय म्हणणार आहे, त्रिकोण पी एम एन आणि यू व्ही डब्ल्यू हे काय आहे? समरूप आहेत। आणि कुठल्या कसोटीनुसार? तर कसोटी काय येणार बघा, बा को बा कसोटीनुसार, म्हणजे बाजू कोण बाजू।
ठीक आहे। लास्टला आपण हे झाल्यानंतर लास्टला उत्तर बघा लिहायचं, तर त्रिकोण पी एम एन ही समरूप आहे कोण त्रिकोण यू वी डब्ल्यू, समरूप आहे हे आपण ओळखलं, पण असतील तर ते कोणत्या कसोटीनुसार हे मात्र लिहायला विसरू नका। तर पुढे त्याचं कारण लिहायचं, कुठली कसोटी येणार इथं बा को बा, त्यामुळे इथं लिहायचं बा को बा कसोटीनुसार, कसोटीनुसार ठीक आहे। या पद्धतीनं हे तुम्ही सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकताय। चार तुम्हाला कसोट्या व्यवस्थित जमल्या पाहिजेत, अवघड काय नाहीये। जिथं को 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 पहिली आहे तिन्ही कोण एकमेकाला दोन्ही त्रिकोणाचे सारखे पाहिजेत, दुसरी को को दोनच कोण सारखे पाहिजेत, नंतरची बघितलेली ती ह्या पद्धतीची बघितलेली बा को बा ठीक आहे, आणि चौथी बघितलेली बा 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 ठीक आहे। तर हे आपण या पद्धतीनं तुम्हाला एक्झाम्पल सांगितलेलं आहे। तर या ज्या काही कसोट्या आहेत बघा, तुम्हाला तुमच्या भाषेमध्येच आम्ही एक्सप्लेन केलेल्या आहेत, तर नक्की तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडलाच असेल। कुठला प्रॉब्लेम सॉल्व झाला नाही तर नक्की कळवा, आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कळवा। थँक्यू सो मच।